आज मनसेतर्फे वाढीव वीज बिलांविरोधात राज्यस्तरीय मोर्चा काढण्यात आला आहे. नवी मुंबईतील कोकण भवन येथे मनसेतर्फे मोर्चा काढत वाढीव वीज बिलांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. राज्य सरकारला व एमएससीबीला अनेक वेळा निवेदन देऊन वाढीव वीज बिलांसंदर्भात सामान्य नागरिकांच्या भावना पोहोचून देखील सरकार फक्त आश्वासने देत आहे. सरकारच्या या वेळकाढूपणा विरोधात सामान्य जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट उमटली आहे. हा संताप सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. राज्य सरकारने वाढीव वीज बिलांसंदर्भात सकारात्मक निर्णय न घेतल्यास यापुढे अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. खरं तर खूप महिन्यांपासून आम्ही ही मागणी करतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने. जे काही ह्या लॉकडाऊनमध्ये लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, कामधंदे बुडालेले आहेत, अशा परिस्थितीमध्ये मार्चमध्ये युनिटचे दर वाढवलेले सरकारने आणि वाढीव वीज बिल मोठ्या प्रमाणात लोकांना आलेले, ज्यांची घरं बंद आहेत, ज्यांची दुकानं बंद आहेत, अशा परिस्थितीत सुद्धा हजारोंनी आणि लाखोंनी लोकांना बिलं आलेली आहेत. या संदर्भात राज्य सरकारला एमएससीबीला अनेकदा निवेदनं देऊन झाली, अनेकदा त्यांच्याशी चर्चा करून झालेल्या आहेत. नाही म्हणता म्हणता एमएससीबीचं ऑफिस फोडलेलं आहे मुलांनी, तो उद्रेक आम्ही केलेला आहे. हे सगळं करून सुद्धा आदरणीय राजसाहेब राज्यपालांना भेटलेले आहेत, सरकार ऐकायला तयार नाही आहे. मध्य प्रदेश असेल, केरळ असेल, गुजरात असेल, या राज्य सरकारने किमान पातळीवर संवेदनशीलता दाखवली आणि वीज बिलांमध्ये 50% सवलत वीज ग्राहकांना दिलेली आहे. मात्र महाराष्ट्रातलं सरकार एक रुपया सुद्धा लोकांना सवलत द्यायला तयार नाही. यांनीच घोषणा केल्या होत्या की 10-20% आम्ही लोकांना सवलत देऊ. दिवाळीच्या दरम्यान म्हणाले की आम्ही दिवाळी लोकांची गोड करू. मात्र आत्ता परिस्थिती अशी आहे की नितीन राऊत म्हणतात की आम्ही कोणतीही सवलत देणार नाही, उलट लोकांनी बिलं भरावीत अशी सक्ती केली जाते. याचा निषेध करायला राज्यभरात आज विभागीय आयुक्त कार्यालय आणि कलेक्टर कार्यालयावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मोर्चे आहेत. आज आम्ही अत्यंत शांतपणे आणि संयमाने हा आज मोर्चा आणि आदरणीय राजसाहेबांच्या लेटरवर राजसाहेबांनी जे निवेदन दिलेलं आहे ते निवेदन ह्या मोर्चानंतर आम्ही विभागीय आयुक्तांना देणार आहोत. आणि सरकारने हे लोकांचं गाऱ्हाणं ऐकावं आणि वीज बिलात सवलत द्यावी अशा मागणीसाठी आजचा हा मोर्चा. ते मला तेच म्हणायचं ना की सरकार आणि मंत्री तुपाशी आणि जनता उपाशी, म्हणजे सरकारला स्वतःची वीज बिलं माफ करायला पैसा आहे. मध्ये आम्ही ऐकलं होतं की शिक्षण मंत्र्यांच्या गाड्या घेतल्या गेल्या या लॉकडाऊनमध्ये. स्वतःचे असे आले की इंटेरियर करणं सुरू आहे 50-50 लाखाचं स्वतःच्या मंत्र्यांच्या कचेऱ्याचं कॅबिनचं. मात्र लोकांना दिलासा द्यायला सरकारकडे पैसे नाही आहेत आणि वेळ नाही आहे, अशी उपरटी सरकार या 3 तिघडा आणि काम बिघडायचं दिसतंय.